हाय हॅलो एवरीवन, कसे आहात सर्व? बऱ्याच दिवसांनी मुलांना सुट्ट्या लागल्यात, सो मुलांना घेऊन गोव्यामध्ये आलेली आहे. एप्रिलमध्ये परत त्यांचे स्कूल चालू होत असतात, पुढच्या वर्षीचे सेशन्स, एक महिना परत मेमध्ये सुट्ट्या असतात. सो मार्चमध्ये त्या सुट्ट्या लागलेल्या आणि मी बरेच दिवस यूट्यूबवर नव्हते, कारण ऑफिसचे कॉन्फरन्स होते 2-3, त्यानंतर मार्च एंडिंग होती. सो आय वॉज टू मच बिझी. आता थोडी फ्री झालेली आहे. सो आज मी म्हणजे खूप इमिजिएट असं प्लॅन केलं, माझं चाललेलं ठरलेलं मुलांना फिरवायला थोडंसं न्यावं, बट मिस्टरांच्या सुट्ट्या आणि माझ्या सुट्ट्या ह्या एकमेकाशी संगनमत होत नव्हत्या. सो मी बॉब कट केला होता, तर असं त्या अशा, पण तो खरंच खूप जास्त मेंटेन करावा लागतो, माझ्याच्याने काही तेवढं मेंटेन करणं होत नाही आहे. सो आता ते असे घाणरडे झाले, घाण दिसतं. मला हे सांगायचं होतं की मी आलेली आहे गोव्याला आणि हे आहे आमचं हॉटेल. मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवते, हा व्ह्यू तुम्हाला एक दाखवायचा प्रयत्न करते. ऐक, छान वाटलं मला गोवा. मी म्हणजे एकदा लग्नाच्या पहिले एकदाच आलेली फ्रेंड्ससोबत, त्यानंतर परत एकदा आलेली. सो इथे म्हणजे सध्या तर मी साऊथ गोवाला आहे. इथे खूप सुंदर सुंदर घरं आहेत, बिल्डिंग्स नाही आहेत, छान वाटतंय वातावरण पाहून. आणि मेन म्हणजे गोव्याला येताना इकडे बरेचसे लोक एन्जॉय करायला येतात, यु नो. सो जर आपण आपल्या मुलांसोबत येतो आहे, हजबंडसोबत येतो आहे, तुमच्यासोबत कोणी ओल्ड आहेत म्हणजे तुमचे पॅरेंट्स वगैरे, सो बेटर आहे की तुम्ही काहीच गोल्ड ठेवू नका अंगावरती, सगळं घरीच कोणातरी ट्रस्टवर्दी पर्सनजवळ ठेवण्या. सो आता मी एक एक करून तुम्हाला दाखवील की कुठे कुठे फिरते. ॲक्च्युली माझ्या घरच्या मला बोलतात की तू आमच्यासोबत टाईम स्पेंड करणं कशाला, व्हिडिओ काढत टाईम स्पेंड करते, त्यामुळे मी खूप जास्त व्हिडिओ काढत नाही, बट स्टील आय ट्राय टू गिव सम व्हिडिओज तुम्हाला. आणि छान वाटते मला इथलं वातावरण, इथली झाडं, थंडगार. सी, दोन टाईपचे लोक असतात, काहींना असं बाजार हार्ट असं खूप हे आवडतं गणपतीचं, बट मला तसं आवडत नाही, मला शांत वातावरण आवडतं. सो